जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भगीरथी मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यानंतर जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मान्य असलेल्या सक्षम उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करेल। तसेच येणाऱ्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 जागा निवडून येतील अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर दिल्या आहेत। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष मालकर, समन्वयक विकास पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 8-10 दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माझी जळगाव जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याला अध्यक्षपदी निवड झाली, रिक्त झालेल्या जागी माझी निवड झाली। आदरणीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सतीश अण्णा, देवकरप्पा, राजाजी देशमुख, आदरणीय ज्येष्ठ नेते अरुण भाई, ठीके दादा, ताई, या सगळ्यांनी या ठिकाणी एकमताने माझी निवड केली। माझ्यासोबत माझे सहकारी मालकरजी यांची जळगाव लोकसभा मतदान कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आणि वरणगावचे राजेंद्र चौधरी यांची रावेर भागासाठी कार्याध्यक्ष निवड केली। आज त्यांच्या बहिणीकडे घरवणे असल्यामुळे त्यांना येता आलं नाही। समन्वयक म्हणून विकास पवार यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली। आम्ही चार्ज घेतल्यानंतर प्रत्येक तालुक्यावर जाऊन पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा या ठिकाणी मी आयोजित केला। सर्वप्रथम माझ्या चाळीसा तालुक्यात झाला, दुसरा अंबनेरला झाला, तिसरा आज जामनेरला होतो आहे आणि चोपड्यामध्ये आदिवासी दिनाच्या दिवशी मात्र आदिवासी मेळावा कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी झाली। उरलेले 8 तालुके, 9 तालुके जे आहेत ते देखील मी लवकरच पूर्ण करून माझी कार्यकारिणी जाहीर करणार आहे आणि कामाला लागणार आहे। आज जामनेरचं मुहूर्त यासाठी निवडलं की आज स्वातंत्र्य दिवस, आणि काल संध्याकाळी मला परमेश्वराने बुद्धी दिली की जामनेरचा मेळाव्याची तारीख म्हटलं उद्याची योग्य स्वातंत्र्य दिवस। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाली। आता हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची खऱ्या अर्थानं वैचारिक लढाई सुरू आहे आणि जामनेर तालुका जर म्हटला तर आज स्वातंत्र्यात आहे की पारतंत्र्यात, एवढ्या तक्रारी येतात आज प्रशासनाला, एवढं वेटीस धरलं जातं की आज बांधबंदस्तीच्या सुद्धा भानगडी असतील, गावकी भावकीच्या जरी असतील तर आयदर इट इज राईट ऑर रॉंग, मी सांगतो तसा निर्णय झाला पाहिजे। प्रांत तहसीलदारावर इतकं त्या ठिकाणी दडपण असतं। पोलीस स्टेशनला समोरचा कार्यकर्त्याला काही करा, माझा चुकीचा जरी असला, समोरचा बरोबर जरी असला, तर कायदा बाजूला ठेवा, कायदा वाकवा, पण समोरचा चुकवा। हे जामनेरमध्ये चाललं आहे। कृषी खात्यामध्ये तसंच चाललं आहे। प्रत्येक खात्याची जामनेरची अपडेट अशी आहे की त्या ठिकाणी विरोधकाला संपवण्याचं काम प्रशासनाला हाताशी धरून चाललं आहे आणि रोखण्याच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही ठोसेला ठोसा उत्तर या ठिकाणी देणार आहोत। त्यासाठी पत्रकारांची साथ हवी आहे आणि ती साथ मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलो। आज जामनेर ठीक आहे, एखादी मोठं नेतृत्व तयार होतो कोणीही पक्षात हो, त्याच्याबद्दल आम्हाला खानदेशवासी म्हणून काही त्या ठिकाणी आम्हाला वाईट वाटणार नाही, पण नेतृत्व ज्या पद्धतीनं आज इथे ग्रामपंचायत मेंबर माझ्या विरोधातली बॉडी आहे त्याला तिथे त्या ठिकाणी अपात्र करा। माझ्या विरोधातली बॉडी आहे, त्या ठिकाणची 8-9 लोक माझ्याकडे या, मी तरच 2 कोटीचे कामं देईन आणि तुमच्या मग त्या गावामध्ये गावकीमध्ये वाद लागत आहेत की तुम्ही आमच्याकडून निवडून आले, चालले कसे इकडं सरपंचाला प्रेशर आहे, तुझे कामं होणार नाही। म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये अनेक खोटे गुन्हे तयार होतात। रोज आम्ही पेपरला वाचतो अनेक आंदोलनं या गावामध्ये होतात, पण ही अतिशय प्रशासनाची दादागिरी जी आहे तर ही या ठिकाणी मोडीत निघाली पाहिजे। आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संकल्प केला आणि त्याला पर्याय संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या 90 दिवसाच्या काळामध्ये निश्चितपणानं आघाडीचं सरकार बसतं आहे, सगळे सर्वे रिपोर्ट आलेले आहेत। भारतीय जनता पार्टी प्रचंड घाबरलेली आहे, अगदी लाडकी बहीण डिक्लेअर करून सुद्धा एवढे घाबरले आहेत की नारपारचं ज्या दिवशी माझी निवड झाली त्याची पहिली प्रेस मी घेतली की नारपारचं पाणी सीआर पाटलाने नाही म्हटलं। त्याच वेळेला नाशिकला आंदोलन चालू होतं, कल्याणला आणि धुळ्याला, आम्ही ज्यावेळेला आता उद्याही करतो आहोत। ही सगळ्या बातम्या गेल्याबद्दल सरकार किती घाबरलं याचं उदाहरण तिसऱ्या दिवशी राज्यपालाने अध्यादेश काढला, केंद्र नाही म्हणतं राज्यपाल अध्यादेश काढतं, याचा अर्थ सरकार घाबरलं आहे, गप्पर डरा हुआ आहे आणि हेही वक्त आहे गप्पर के सीने पे पैर देने का। आणि हाच संदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिला की ते घाबरलेले आहेत, तुम्ही संघटनेनं एकतेने राहा। आम्ही या ठिकाणी कमिटीसुद्धा तयार केली, लीगल ॲडवायझर आहेत डीके दादा, वंदनाताईंसारखे ज्येष्ठ नेते, डॉक्टरांसारखे, आणि आम्ही ठरवलं आहे की जिथं तिथं कार्यकर्ते अन्याय होईल आमची कमिटी तात्काळ तिथं जाईल
वेळप्रसंगी मला देखील पोहोचण्याचा वियोग आला तर माझ्या आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही, जेलमध्ये आम्ही जाऊ देणार नाही, गेलं त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, विनाकारण जर कोणी टाकत असेल ही आमची पट्ट भूमिका जामनेरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ठरलेली आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यांनीच आंदोलन केलं होतं 7,000 मिळावे 10 वर्षापूर्वी आणि आज 6-6,500 कापूस आहे. 10-12,000 भाव पाहिजे होता. आज खतं बी बियाणं मटेरियल तिपटीनं माग झालं तिपटीनं. ज्याला आज 30,000 ते 10,000 मटेरियल इतके भाव वाढलेले, त्याच्यावर नियंत्रण झालेलं नाही. इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून खतं कंपनी बियाण्यांच्या कंपन्याकडून पैसा घेण्यात आला आणि म्हणून त्या ठिकाणी तेही भाव नियंत्रणात राहिलेले नाही. तेल मीठ मिरची याच्यावर ब्रिटिशांनी सुद्धा कर लावला होता, यांनी त्याच्यावरही GST लावला आहे. म्हणजे चारीकडून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचं काम चालू आहे आणि दुसरीकडं पहिले म्हण होती आवळा देऊन कोळा काढणे, आता तर कोळाच्या कोळा काढून आवळा देणे चाललं आहे. आणि म्हणून अशा या आणि का करतायत ते घाबरलेले आहेत, प्रचंड घाबरलेले आहेत, म्हणून ते अशा योजना आणतायत. ते लोकांच्याही लक्षात आलं आहे, काही झालं तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. आज पहिला मेळावा होता, दर 2 महिन्यात आम्ही इथं येत जाणार आहोत, आढावा बैठक घेणार आहोत. कार्यकारिणी बूथ कमिट्या या सगळ्या स्ट्रॉंग करायच्या दृष्टीने आज आमचं काम करायची सुरुवात झालेली आहे. पूर्वीचं जे काम आहे त्यात आणखीन वेग वाढवण्याच्यासाठीचा आजचा उद्देश होता, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आपल्याला काय विचारतो, इच्छुक असेल आणि त्यांची जर योग्यता असेल आमची त्यांची ताकद मिळून तर निश्चित पार्टी निश्चितपणा निर्णय घेईल, आयात केला जातो असं नाही. आता सध्याच्या काळात कसं झालं आहे, अनेक पक्षांमध्ये अनेक उमेदवार इकडून तिकडे तिकडून तिकडे होत असतात. शेवटी इलेक्टिव्ह मेरिट फार महत्त्वाचं आहे आणि ज्याची जितकी संख्या जास्त त्याचं ते सरकार येतं. त्या दृष्टीने कसं आहे की एखादा जर सक्षम उमेदवार असेल, आमच्यातला असेल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणी बाहेरून आलेला असेल, आम्ही ऐकलं नाही अजून ते, किंवा आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही, आपण शिबणने माझ्या शिबणने चर्चा चालू असेल वरिष्ठ पातळीवर, आता सजर असेल आणि जर ते आमच्या सगळ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य असेल तर तसा उमेदवार घेतला तरी आमच्या काही हरकत नाही. कारण आता तसं म्हणजे बऱ्याच उमेदवारी कोण तिकडे जातात होत आहे आणि आमचा जो स्ट्राईक रेट आहे 80% स्ट्राईक रेट आम्ही लोकसभेमध्ये सिद्ध केलं आहे. मग 9 जागांपैकी आम्ही 7 जागा तरी निश्चित विजय मिळवणार असेल. पूर्ण जिल्हा हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून उदयाला येईल आणि स्वतःच्या आमच्या राष्ट्रवादीच्या कमीत कमी 7 जागा निवडून येतील. त्या दृष्टीने आमचं नियोजन चालू आहे आणि या दृष्टिकोनातून पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य आहे. सगळ्यांना मान्य आहे. आता आमच्या पक्षाचे वेगवेगळ्या नेत्यांचे दौरे सुरू झाले. 17 तारखेला सुप्रियाताई जळगाव जिल्ह्यामध्ये येतात. जळगाव आरोळा आणि अंबनेर असा त्यांचा 1 दिवसीय दौरा आहे. त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब येतील, पवार साहेब येतील, रोहित दादा येतील, असे सगळे नेते मंडळींचं शिवराज्य यात्रा येते. जळगाव जिल्ह्याने जो 2009 साली 5 आमदार आणि 1/6 आमदार सहयोगी असं राष्ट्रवादीला दिलं होतं ती अपेक्षा पवारसाहेबांना आहे नक्कीच. म्हणून जळगाव जिल्ह्यावर जास्त फोकस आहे आणि आताच्या विधानसभेचं जर चित्र बघितलं तर साधारणतः पवारसाहेबांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभं आहे. जसं लोकसभेच्या वेळेस उद्धवसाहेबांच्या मागे, म्हणजे उद्धवसाहेबांचा मुख्य चेहरा होता, बाकी सगळे महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी होतेच, परंतु आता लोक आश्चर्य पाहत आहे पवारसाहेबांकडे महाराष्ट्रामधून. आणि उद्धवसाहेब आमच्यासोबत आहेत, काँग्रेस आमच्यासोबत आहेत, सगळे एकमताने होणार आहे, कुठल्याही प्रकारचा बेवनाव राहणार नाही. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.